नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पेरू लागवड करत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे मी जात कोणती निवडू। बाजारामध्ये मार्केटमध्ये बऱ्याच पेरूंच्या जाती येत असतात, दिसतात, शेतकरी सांगणारे पण बरेच वेगळ्या वेगळ्या जाती सांगतात। सध्या मार्केटमध्ये शक्यतो 2 ते 3 जातींचाच बोलबाला आहे, ज्या की शक्यतो सगळ्यांकडूनच ऐकायला भेटतात। त्याच्यामध्ये VNR, पिंक तैवान आणि रेड डायमंड। तर या जातींबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत। शेतकऱ्यांना नेमकी कोणती जात निवडायला पाहिजे ते प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवून तुम्हाला त्यामध्ये समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, VNR, पिंक तैवान आणि रेड डायमंड या 3 जातींमध्ये आपण निवड नेमकी कोणती केली पाहिजे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। एक लक्षात घ्या, आपण लागवड करत असताना, पेरूची लागवड करत असताना डोक्यामध्ये एक गोष्ट आपल्या असायला पाहिजे की आपलं गोल काय, टार्गेट काय। टार्गेट जर तुमचं लॉंग टर्मला जाण्यासाठी असेल आणि तुम्हाला जास्त दिवस टिकणारी बाग हवी असेल किंवा कमी उत्पन्न कमी खर्च असे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही VNR कडे जाऊ शकता। त्यानंतर पिंक तैवानमध्ये कंटिन्युअसली बहर येत राहतो, कंटिन्यू झाडाची ग्रोथ होत राहते, फक्त त्याचं एज जे आहे ते कमी होतं जसं तुमची लागवड आहे त्या हिशोबाने, त्यामुळं पिंक तैवान पण एक आहे। आणि त्यानंतर येतं रेड डायमंड। आता मार्केटमध्ये बरेच जण म्हणता की रेड डायमंडला जास्त भाव भेटतो, पण रेड डायमंड पेरिशेबल असल्यामुळं रेड डायमंडमध्ये काय म्हणतात त्याला, आपण जे गावरान जसं असतं पेरू, छोटा आकार छोटा असतो, त्यामुळं रेड डायमंडकडे सध्या जास्त शेतकरी नाही आहेत। तर आपण 2 जातीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर VNR आणि पिंक तैवानमध्ये, तर मला तरी एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण पिंक तैवानकडेच वळलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, VNR लागवड करत असताना तुम्हाला सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, VNR लागवडीनंतर VNR नर्सरीचं जे त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे 2 वर्ष तुम्हाला बागेला बहर धरता येत नाही। 2 वर्षानंतर तुम्हाला फळांची संख्या पहिल्या 3-र्या वर्षी कमीच भेटणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू ती वाढत जाते पण तुम्ही त्याची घन लागवड करू शकत नाही। या सगळ्या अडचणींच्या गोष्टीमुळे आपल्या उत्पन्नामध्ये ऑटोमॅटिकली घट होत राहते। आणि उत्पन्न आत्ता सध्याचा जमाना असा आहे की इन्स्टंट, काय म्हणतात, प्रत्येक गोष्ट ही इन्स्टंटच आहे। आणि पिंक तैवानमध्ये तसं नाही, तुम्ही घन लागवड करू शकता, वर्षातून 2 वेळेस बहर घेऊ शकता। आणि मार्केटमध्ये जर रेटचं बघितलं तर याच्यामध्ये काय असते की व्हेरिएशन आहे VNR-मध्ये आणि पिंक तैवानमध्ये व्हेरिएशन हे आहे, परंतु 5 ते 10 रुपयाच्या फरकामुळे उत्पन्नामधली जी कमी जास्ती आहे ती VNR-ला पिंक तैवान कधीच ऐकत नाही। आता ही जी आपण बाग बघत आहोत, या बागेचं उदाहरण घ्यायचं झालं तर 20 महिन्याची ही आपली बाग आहे, याला आपण पिंक तैवान म्हणतो। 20 महिन्याचं झाड तुम्ही बघू शकता, साधारणतः 7 ते 8 फुटापर्यंत उंची आहे, पण ही छाटणी केल्यामुळे उंची आहे। मागचे 3.5 महिने पावसाळा गेलाय, आमच्याकडे बिलकुल पाऊस झालेला नाही आहे। पावसाळ्याचं नाव पावसाचं नावच नाही, तरी पण बाग अशा प्रकारे आपण कमी पाण्यामध्ये अगदी मिनिटावरच्या पाण्यामध्ये आपण सांभाळलेली आहे। त्याच्यावरती खाली बहर आहे, खाली हे फोम बॅगिंग आपण लावलेलं आहे, हा दुसरा बहर आहे। आणि वरती पण तुम्ही आता हे सेटिंग बघू शकता, सेटिंग बघायची झाली तर या प्रकारे हा 3रा बहर आहे। मला सांगा, VNR जर मी लावलं असतं, VNR लावल्यानंतर आपल्याला 2 वर्ष बाग धरता येत नाही, ह्या बागेला अजून 2 वर्ष व्हायचे आहेत। आपण 3रा पीक काढलं, 3रा पहिल्या वेळेस पहिल्या छाटणीमध्ये मला साधारणतः 40 ते 45 टन उत्पन्न भेटलं, 30 रुपयाने भाव पकडला तरी उत्पन्न तुम्ही कॅल्क्युलेट करा। त्यानंतर 2रा बहराला मला 40 ते 45 टन उत्पन्न भेटेल, कारण ही उन्हाळ्यातली छाटणी आहे, जे फोम बॅगिंग केलेलं आहे हे उन्हाळ्यातली छाटणी असल्यामुळे वजन कमी येतं, वजन कमी आल्यामुळे डायरेक्टली ऑटोमॅटिक टनेज घटतं आणि त्याच्यामध्ये बिलकुल पाऊस नाही आहे। तर त्याच्यामुळे 40 ते 50 टन माल निघेल। आणि दुसरी गोष्ट, आत्ता सध्या भाव आहे 50+, 50 रुपयाच्या वरतीच भाव आहे जागेवरच्या खरेदीला। हा झाला 2रा बहर।
आणि हा येणारा जो आता हा कळीचा बहर आहे, साधारणतः माझ्या बागेला 150 फोम बसेल एका झाडाला. 150 पकडू नका, 100 पकडा. एकरी 1500 जर रोपं बसली तर फोम बसला 1.5 लाख. 1.5 लाख फोममध्ये तुम्हाला कमीत कमी 40 टन माल आरामात निघतो, आरामात, आत्ताच्या छाटणीला. कारण हा हिवाळ्यातला माल आहे, जानेवारीला कटिंगला येणार आहे, पण हा पूर्ण हिवाळ्यामध्ये राहणार असल्यामुळे ह्याला वजन खूप चांगलं येतं. तर विचार करा, 20 महिन्यामध्ये मी 20 आणि हे पुढचे 4 म्हणजे 24 महिने, आपल्याला कम्प्लीट 2 वर्षामध्ये आपण 100 साधारणतः कमीत कमीचा विचार केला तर 120 टन माल निघाला 2 एकरामधून. 1 एकराचं गणित नाही आहे, 2 एकरामधून. आणि तिथं जर VNR असतं, VNRमध्ये माझी झाडंच बसली असते साधारणतः 1400. 1400 झाडांमध्ये पहिले 2 वर्ष तर पूर्णतः काही करायचं नाही आहे, त्याला फळ धरायचं नाही, म्हणजे 2 वर्ष वेस्ट गेले, 120 टन माल वेस्ट गेला. त्यानंतर 3र्या वर्षामध्ये ज्यावेळेस छाटणी घेतो त्यावेळेस VNRच्या एका झाडाला साधारणतः 40 ते 50 आसपास कळी किंवा फळ लागतं. आणि 50 फळांनी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1400 झाडांमधून आपण 3र्या वर्षी 40 टन पण उत्पन्न नाही काढू शकत. वर्षातून एकच बहर घ्यायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळं VNR लागवड करत असताना मला तरी ते आपल्याला उत्पन्न देण्याच्या बाबतीमध्ये योग्य वाटत नाही. शेतकरी मित्रांनो, पिंक का निवडायचा आहे, कारण मार्केटमध्ये रेग्युलरली चालणारी जात आहे, उत्पन्नामध्ये तुम्हाला बिलकुल कमी नाही. 6x5 वरती तुम्ही अगदी आरामात लागवड करू शकता. आपली लागवडच ही 6x5 आहे. आणि 6x5 लागवड केल्यानंतर तुम्हाला एका काय म्हणतात, तुम्ही कितीही घनदाट लावू शकता. आणि येणारं जे उत्पन्न आहे, येणाऱ्या उत्पन्नामध्ये तुम्हाला पिंक तैवान कधीच नाराज करणार नाही याची माझी गॅरंटी आहे. कारण बघायचं झालं तर ही सेटिंगची कॅपॅसिटी आहे, दुसऱ्या बागांमध्ये नाही आहे. पिंक तैवानमध्ये ही सेटिंग, अशी सेटिंग होणं दुसऱ्या भागात शक्य होत नाही. आणि डबल डबल फळ धरत असताना आपल्याकडे हा, आपण, मी तरी हा पहिल्यांदा म्हणा किंवा हा असा प्रयोग कोण करत नाही, पण आपण हा केलेला आहे आणि आपला हा प्रयोग यशस्वी सक्सेसफुल झालेला आहे. खाली फळ असताना वरी छाटणी करून आपण त्याला बहर घेतलेला आहे. हे प्रयोग फक्त आमच्याकडेच तुम्हाला भेटणार आहे. तर निवड करत असताना मी स्पष्ट तुम्हाला सांगेल की लागवड करताना पिंक तैवान या जातीचीच पेरू लागवडीसाठी निवड करा. आणि त्याच्यामधून तुम्हाला कसं जास्त उत्पन्न घेता येईल याच्याबद्दल विचार करा. आणि योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन असेल, तुम्हाला गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला 100% याच्यामधून उत्पन्न भेटणार आहे. तुम्हाला जर आमच्यासोबत काम करायचं असेल, कन्सल्टन्सी हवी असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि अशा प्रकारे प्रॉपरली नियोजन करू शकता. बागेमध्ये बागेमधून तुम्ही काय उत्पन्न काढणार आहे त्या तुमच्या गायडन्सवरती ठरतं. त्याच्यामुळे 100% आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि पेरू बागे लागवड करण्यासाठी निवड करताना शक्यतो पिंक तैवानचीच निवड करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.